श्री परमेश्वरपुरच्या अर्थात अरिद्धपूरच्या या मेन गेटच्या शेजारीच एक स्थान आहे. हा चांदूर बाजार जाणारा रोड आहे. चक्र धरा तू श्री कृष्ण अवतार, जीव उद्धरण्यास साकार. दंड दाई प्रभु माझा ब्राह्मणा कांडी सांगणे. वेदाध्ययन असंही हे स्थान आहे. श्रीप्रभू बाबा इथे वेदाध्ययन करत असत. पूर्व वेदिका पहिले हे मोकळं होतं, चौभुजा उघडं, आता पॅक केले चांगलं झालं जेणेकरून धूळ वगैरे देवाची गाडी चालली. या वेदाध्ययन स्थानानंतरचं इकडे स्थान आहे. दे प्रभु अवतार श्री प्रभु राधा. पातळी आरोगणा स्थान आहे. या ठिकाणी ब्राह्मणाचा तुंब होता. येथे प्रसिद्ध प्रभूंनी पातळीवर आरोगण केले. ते हे स्थान गवळणीचा वडापूर्वी तिथे आरोग्य स्थान. गवळणीशी खेळ करणे. इथे श्रीप्रभू गवळणीशी खेळ क्रीडा करून त्यांच्याजवळील दही दूध चाकत असत. हे स्थान आहे. हे स्थान जायचं राहील आपलं, नंतर जाऊ त्याला. खोल विहीर कदाचित श्रीप्रभूंच्या काळातली असू शकते, नक्की नाही बरं का. इथे मात्र आहे, इथे जी विहीर आहे सिंधक विहीर जिला म्हणतात, इथं नक्कीच आहे.
ज्यालाच सूतक वीर असं म्हटलेलं आहे. कपाळ मोक्ष मोचन झाल्यानंतर तसे प्रभू आयुर्वेदित सचैल स्नान करीत असत. सचैल म्हणजे संपूर्ण वस्त्रांनेशी. श्री प्रभू ते स्नान करण्यासाठी येत असत. ते अर्धे वस्त्र नेसून अर्धे पुसून धुवून टाके. ते वाळल्यावर मग स्नान करते. मग धुतलेले वस्त्र नेसून स्नान केलेले वस्त्र पुन्हा धुवून टाकत. संध्या करत जगाच्या मालकाला काय काय करावं लागत होतं. ही विहीर आहे ती, ज्या विहिरीवरती श्रीप्रभू बाबा स्नान करत असत. या जागेवरती बसून कदाचित आजूबाजूला बसत असतील किंवा एखादा बसायचा दगड वगैरे असेल. आठशे वर्षांच्या पूर्वींच्या विहिरी किती काय म्हणतात मस्त शेती. कोबी आहे, कोबी इकडे बघतो रस्ता मिळतोय का. मस्त मंदिर दिसत आहे ना. आपल्याला ह्या नगर विसावा स्थानाकडे जायचं आहे. रस्त्यापासून जवळ आहे, मात्र शेतीमुळे रस्ता इकडनं असं यावं लागतं. चौऱ्याऐंशी फेरा म्हणतात ना, तसं झालंय. तुरी की तुरी एवढ्या उंच आहे का, मी तर हरवून गेलो त्याच्यात. अरे बापरे, माझ्यापेक्षा 3-3 फूट मोठी तुरी. मी चुकीच्या रस्त्याने आलो. हाच रस्ता आहे काय माहिती. इकडने रस्ता आहे वाटतं, कदाचित असं म्हणू शकतो की मी चुकीच्या रस्त्याने आलो. थोडं पाठीमागून व्हिडिओ बघतो तुला म्हणतो कसं.
देवाचा गलफ उडाला आहे. हे आहे नगर विसावा स्थान. भली मोठी तोरी इकडच्या रस्त्याने मिळालेलं आहे. इथनं समोरनं गेट आहे, इकडनं कोणी वडन नसेल, इकडनं गेट आहे पण ते बंद असतं. आणि आत्ता जाताना मी इकडनं रस्ता दाखवतो, इकडं कुठे घरातून जाणार आहे. थंडी वाजते आणि थंडीत ठेच लागली. पूर्वीच्या स्मशानातील स्थान. अरिंदपुरातील कोणी माणूस मरण पावल्यावर त्याच्या प्रेतासोबत श्रीप्रभू स्मशानाप्रती येत असत आणि कपाळ मोचन होईपर्यंत म्हणजे प्रेताचे कवटी फुटेपर्यंत येतो बसत असत. भाग्यवान जे होते अरिंदपुरातले भाग्यवान जे होते, आपण अगोदर बघितलं तिथं स्नान करत असत, या ठिकाणी कपाळ मोचन होईपर्यंत बसत असत. हे स्थानवंदन केल्यानंतर चांदूर बाजार रोडला पुढे जाऊन डाव्या हाताला वाजेश्वरी आहे. मात्र वाजेश्वरीला जाण्यापूर्वी मी राम विहेरा लक्ष्मण विहेरा हे स्थानवंदन करणार आहे. राम विहेरा लक्ष्मण विहेराकडे मी जरा पुढे निघून गेलो होतो. ही जी दोन स्थानं आहे गवळणी शिखेळ, तिथूनच सरळ रस्ता जातो आहे जिकडे मी चाललो आहे. आत्मस्तुतीचे वेड लागले आत्मस्तुती दंड तरी बसलो वर हसनी भोळ्या भाविक भक्त जनाना लाभिले भजनी नवता संयम नवते यमदम नवता संयम नवते यमदम नाही समरसता सौजन्याचा भावही नवता नवती मानवता समर्पणाची
हे मला प्रायश्चितातले भजनं, जे मला देवाच्या संदर्भातलं आठवण ते मी म्हणत चालत असतो. त्यामुळे तुम्ही म्हणाले बाबा काही तर चुकीचे म्हटले, चुकीचं सिक्वेन्स वाईज नाही म्हणून चुकीचं म्हणू शकता. जेव्हा जी मनातली भावभक्ती व्यक्त होण्यासाठी शब्द महत्त्वाचेच असतात, पण सोबत त्याच्यामागं भावही महत्त्वाचा असतो. समर्पणाची वृत्ती असावी ससिक राजाची, जिज्ञासाही मजला द्यावी त्या महदंबेची, हो त्या महदंबेची. कसा कळेना तुला विसरलो, कसा कळेना तुला विसरलो, कुणी साधिला दावा नंदराला, घुमव कृपेचा पावा. कसा कळेना तुला विसरलो, वचे मधुनी पराठी पराठी का पराठी काय म्हणत कापसाच्या आई टोटून त्या सगळ्या याच्यातून देवाचं दर्शन घ्यायला जावं लागते. देवाचं दर्शन काय एवढं सोपं असतं का? देव काय मिळणं एवढं सोपं असतं? देवकडं असतं बाप्पा. वचे मधून नाम स्फुरेना, षडरी पूचा संग सुटेना, सुखलो लुपया मन भ्रमराला. मी चुकीच्या रस्त्याने आलो, रस्ताच नाही माहीत नाही बाबा, जसं वाट दिसेल समोर तसं चालतोय. सुखलो लुपया मन भ्रमराला, कसा मकरंद मिळावा नंदलाला, नंदलाला घुमव कृपेचा पावा. कसा कळेना तुला विसरलो, मी चुकीच्या रस्त्याने आलो होतो बरं का. हा इकडनं जिथून आपण पराठीत घुसला त्याच्या पुढून रस्ता होता यायला. चूक आपली आहे आपण कबूल करतो. एक करंडी विहीर लक्ष्मण विहिरीशी खेळ करणे.
इथे दोन विहिरी होत्या, विहिरी होत्या त्या काळाच्या ओघात अर्थातच नामशेष नष्ट झालेलं आहे. आपण जे उंच मडामध्ये महादयसा सर्पदंश जे स्थान बोलतो ना त्याच स्थानी ते जे स्थान बोलतो ना ते सर्पदंश झाल्याचं, ते सर्पदंश या ठिकाणी झाला होता महादयसांना. आणि इथून मग त्या धावत पळत कसं तरी स्वतःला सांभाळत रिद्धपूरच्या त्या उंच मडामध्ये गेले होते. इथून पाणी नेत असताना इथे सर्पदंश झालेला होता. ते हे स्थान आहे. आणि इथं करंड विहीर होती, त्या विहिरीशी श्री प्रभावा खेळ करत असत. आता विहिरीशी खेळ म्हणजे पायऱ्या वगैरे मोजणं कदाचित. ह्याच्या राम लक्ष्मण वीर जैन याचा संदर्भ असा आहे की या ठिकाणी राम लक्ष्मण हे दोघे भाऊ होते आणि रामाने वीर खोदली पण लक्ष्मणाच्या गुरांना पाणी पिऊ देत नव्हता. मग लक्ष्मणाने श्रीप्रभूंना विनंती केली तेव्हा श्रीप्रभूंनी जागा दाखवली. लक्ष्मणाने वीर खोदली त्याला लक्ष्मण विहीर म्हणत. ज्या त्या त्या माणसांनी ते बांधली म्हणून त्याला लक्ष्मण विहीर म्हणत. हे करंड दुसरी करंड विहीर अशा इथे म्हणजे एकूण चार विहिरी होत्या. या चारही विहिरी काळाच्या ओघामध्ये लोप पावलेल्या आहे. दुसऱ्या करंड विहिरीशी खेळ अशी या स्थानाची लेळा आहे. आता याला करंड विहिरी का म्हणत असत याचा संदर्भ मला तरी माहिती नाही आहे. हे तीन स्थान आहे शेतात आणि हे एक. इथूनच पुढे बाहेरच्या रस्त्याने जावं लागतं. काय दोषी मी तुझा दुर्दैवी कसा. इथून आपल्याला याच रस्त्याने परत डावीकडे जायचं आहे. म्हणजे मी आत्ता ज्या रस्त्याने जाणार आहे तो रस्ता इथे येण्यासाठी सोपा आहे.
इथे स्थान आहेत, हे आहे सामान्य श्री भेटी खाजी आरोगण हे सगळे स्थान आहेत। या स्थान नेमके कोणतं काय त्याबद्दल मात्र निश्चिती नाही। स्थान दर्शन मध्ये तर असं म्हटलेलं आहे की हे जे ओटी आहे ना हे स्थान नाही आहेत, फक्त मांडलेले ओटी आहे असं ते म्हणत आहेत। आय डोंट नो, हे आहे सामान्य स्त्रीचे खाजे आरोहण, हे अन्य देवाचं मंदिर आहे। खरं तर श्रीप्रभू बाबा विलक्षणच हो, त्यांची लीळा स्वामींनी तर सांगितलेली जी माहिती नाही कशी लीळा करतील। इथं त्या सामान्य अचलपूरची सामान्य स्त्री होती, वेश्या होती, तिच्या भोजनाचा स्वीकार केला आणि इथून तिला हाकलून दिलं, गावातनं येऊ दे तर तिला हाकलून दिलं इथून। म्हणून श्रीप्रभू बाबांचं वागणं कळणं लीळा कळणं लयच अवघड आहे। सामान्य स्त्री स्थानाकडे याच रस्त्याने गेलो, हां ह्या रस्त्यानेच आपण गेलो। हे आहे इथले शेतकरी, तुमच्या शेतात आहे काय? ते जे आपण करंड वेरा लक्ष्मण वेरा केला आहे यांच्या शेतात आहे, चांगली सेवा करा बाबा। हो या रस्त्याने हे जे स्थान दिसते या स्थानाकडे चाललोय मी आता। दोघींची हळूहळू आता रिद्धपुरी जाय, तेथे राऊळ बाप राऊळ माय, तेथे राऊळ बाप राऊळ माय, माझ्या स्वामींचे श्री गुरु तेथे। आपल्याला ह्या रस्त्याने जायचं आहे, हे आपलं नाही आहे, अन्य काहीतरी आहे। देव तुझा माझा करीर दुःखाचे डोंगर दाखवी। वेदिके उत्तरे गोपाळंत आरोग्य हे स्थान आहे। शेतातलं स्थान आहे, लक्ष्मण विहेरा करंड विहेरा त्या स्थानांना जाऊन आल्यानंतर त्याच रस्त्याने परत येऊन हा चांदूर बाजार रोडनं आता मी वाजेश्वरीकडे चाललेलो आहे। वाजेश्वरी स्थान डाव्या हाताला या रोडच्या आणि उजव्या हाताला अजून दोन स्थान आहेत।
गवळण्यांशी खेळ त्या स्थानापासून राम लक्ष्मण वीरा करण वीर करून आलेले. उन्हाळ्याच्या दिवसात हे एकदम जवळ आहे. आता पावसाळा आणि हिवाळा आहे, पण शेतात पिकं असल्यामुळे लांबून जावं लागतं. पैठण डोमी ग्राम द्वारिका, हे बघा हे ते आहे करंड विहीर लक्ष्मण विहीर. रिद्धापूर कसी रे पैठण डोमी ग्राम. हे आहे वाघेश्वरी, अर्थात वाघेश्वरी परिसर. हा आपण पहिलं पुढचे स्थान करून मग इकडे येणार आहे, त्यामुळे आपण सरळ चाललो आहे. दर्शनी दोघन श्याम नाथ मोरी अकिया प्यासी रे. दर्शन लोघन श्याम मंदिर मंदिर मूरत तेरी, मंदिर मंदिर मूरत तेरी देखी ना कभी सूरत तेरी, देखी ना कभी मेरी. बारी दया का जब तू खोले पंचम स्वर में गुंगा बोले, अंधा देखे पंगु चल कर पहुँचे काशी रे. दर्शन दो घनश्याम थमोरी अखिया प्यास है. स्थान आहे, या स्थानाकडे जायचं आपल्याला. घोडागाडी, ही घोडागाडी मस्त नाव.
अंधा देखे पंगू चल कर पहुंचे काशी रे दर्शन दो झुंझमहाला कडे चलला शेतात असल्याकारणे जायला रस्ता नसतो शेतकऱ्याला आपलं शेत राखण करण्यासाठी. काही कुंपण घालावं लागतं. त्या कुंपणात आपल्याला कधी कधी त्रास होतो. ते काटे असतात आणि मग झुंज महाल हे झुंज महालाचं स्थान आहे. झुंज महाल पिंपळ पिंपळ दोन झुंज महालाचे इथे दोन पिंपळ होते. त्याच्याखाली श्री प्रभाबा आसन असतो होत. झुंज महाल हे काजी ह्या स्थानांवरती फुलं आहेत ना. हे काल 25 डिसेंबरला हे पुन्हा पुन्हा सांगतोय मी. काल पण सांगितलेलं आहे, मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. 25 डिसेंबरला परिसरातील सद्भक्त मंडळी फुलं वाहायला येतात. फक्त एक करायला पाहिजे होतं, या ठिकाणी झाडामध्ये स्थानामध्ये झाड उगवलं ते कोणतरी काढायला पाहिजे होतं, तर आम्हाला काढता येत नाही अशी गोष्ट आहे. पुन्हा एकदा देव तर त्यामुळे ही फुलं सगळी देवावरती आहे. नाही तर हे या सगळ्या स्थानांना फुलं खूप कमी लोक फुलं विडा अर्पण करतात. चला इथून वेदिका स्थानाला जाऊयात, जे मगावरून रस्त्याने आहे त्यांना दाखवलं. तुरीमधून रस्ता काढत काढत जावा लागतो. कधीकधी त्याचा दोर तयार होतो, तो पुढे जाऊ देत नाही, तो गुंता होतो, काढावा लागतो. तो अडकलो नाही निघालो. रस्त पुढून हाच आहे, हाच वाटतो. अच्छा हा कॉर्नर इकडे फिरून येतो. देवा तुला शोधू कुठे रे पाहू कुठ, देवा तुला शोधू कुठ. हे जिथ तिथ रूप तुझ दिसू लागल, जिथ तिथ रूप तुझ दिसू लागल, देवा तुझ्या नावाच यड लागल, देवा तुझ्या नावाच यड लागल. हे वेदिका स्थान आहे. हो जिथ तिथ रूप तुझ दिसू लागलं.
हे स्नान केल्यानंतर आल्या त्याच रस्त्याने चांदूर बाजार रुद्रपूरला हायवेला जाऊन वाजेश्वरीकडे यायचं.